जत शहरात वारकऱ्यांची जेवणाची व्यवस्था गेल्या 30 वर्षापासून बळवंत कुलकर्णी कुटुंबीय करत आलेले आहेत. तसेच या वर्षी देखील नगरसेवक भैया कुलकर्णी, त्यांचे बंधू महेश कुलकर्णी व त्यांचे सर्व कुलकर्णी परिवार करत आहेत. भैया कुलकर्णी म्हणाले, आमचे आजोबा चालू केलेल्या वारकरी जेवणाची व्यवस्था यंदा देखील मी, माझे बंधू महेश कुलकर्णी व सर्व कुलकर्णी परिवार हे पुढे चालू ठेवत आहेत. 31 वर्षापासून कुलकर्णी कुटुंबियांच्या वतीनं आम्ही दिंडीचं या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम करतोय. आमचे आजोबा स्वर्गीय बळवंतराव कुलकर्णी व आमची आजी स्वर्गीय लीलाताई कुलकर्णी यांच्या प्रेरणेतून ही रामदुर्ग, कर्नाटक रामदुर्गवरून येणारी दिंडी याची जेवणाची सुरुवात 30 वर्षापूर्वी झाली. त्यांच्यानंतर माझे वडील स्वर्गीय सुभाषदादा कुलकर्णी, माझे काका सुरेश भाऊ कुलकर्णी व आमचे भाऊ महेश कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी असतील, मकरंद कुलकर्णी, आम्ही आणि आमचे सर्व कुलकर्णी कुटुंबियांचे मित्र परिवार यांच्या वतीनं ही आम्ही रामदुर्गवरून पंढरपूरला जाणाऱ्या या कार्तिक दिंडीसाठी जेवणाचा या ठिकाणी आम्ही त्यांना वारकऱ्यांना सेवा म्हणून या ठिकाणी हा प्रसादाचा कार्यक्रम करतोय. अतिशय उत्साहानं सर्व आमचे मित्रमंडळसुद्धा या वारकरी सेवेसाठी उत्सुकतेने या ठिकाणी सर्वजण आम्हाला सहकार्य करतायत आणि ही परंपरा अशीच या पुढच्या काळात आमच्या कुलकर्णी कुटुंबियाच्या वतीने आम्ही चालू ठेवणार आहे. अमर कोळी, 7 स्टार न्यूज, जळगाव.